अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। परिस्थिती स्फोटक बनून गंभीर गोष्टी घडू शकतात। शहरातील या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत असे निवेदन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे। निवेदनात म्हटलं आहे की येथील कापड बाजार राज्यात प्रसिद्ध आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील ठराविक फेरीवाले हातगाडीवाल्यांची अतिक्रमणे व्यापारी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहेत। नुकत्याच झालेल्या एका घटनेत समाजकंटकांनी दोन व्यापाऱ्यांवर भरदिवसा चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्ग भयभीत झालाय। व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त एकत्रित येत कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला, परंतु या घटनेनं शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। मागील वर्षभरात अशाच पद्धतीनं व्यापाऱ्यांना मारहाण होण्याच्या 3 ते 4 घटना घडल्यात। अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरलंय। वास्तविक फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणं शक्य असताना मनपा प्रशासन मुग घेऊन गप्प बसलाय। पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाते, मात्र मनपा आयुक्त हे कोणाच्या तरी दबावाखाली अतिक्रमणाचा बंदोबस्त करण्यास हालचाली करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। काही अपप्रवृत्तींच्या वरद हस्तामुळे संपूर्ण शहरात स्वेटीस धरण्याचं काम केलं जात असून याला वेळीच आवर घातला पाहिजे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।